राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर कडाडून टीका केली आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतलाय. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या प्रकरणात चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलंय. अहो चित्रा वाघ, लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा, नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब शेख यांनी केली आहे. हे त्यावेळेचे गृहमंत्री होते, मग त्यांनी केलेली कारवाई चुकीची होती का? अगोदर नीतिमत्ता आपल्या घरात शिकवा आणि मग आमच्या सारख्या लोकांना शिकवायला या. बरं, एसीबीने तपास केला प्राजक्त दादा, तपासात अहवाल काय आला एसीबीचा की कोट्यावधी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता किशोर वाघकडे सापडली. त्यांच्या उत्पन्नापेक्षा 90% रक्कम जास्त त्यांच्याकडे सापडली. हे मी मेहबूब शेख सांगत नाही, हे एसीबीचा रिपोर्ट आहे. आणि मग महाराष्ट्राला जरा कळू द्या, वाघ काय खातो? तर वाघ पैसे खातो. आणि कुणाला नेऊन देतो? तर वाघिणीला नेऊन देतो. अरे महिलांच्या बद्दलचा आदर आम्हाला काय शिकवता? ज्या दिवशी प्राजक्ताचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला, पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेस सांगितलं की मेहबूब शेखची नार्को टेस्ट करा, जर दोषी असेल तर त्या दिवशी फाशीवर चढवा. आणि आजही त्या विधानावर मी ठाम आहे. जर मेहबूब शेख दोषी असेल तर तुम्ही मागणी करा चित्रा वाघ माझी नार्को टेस्ट करायची. तसेच मागणी तुम्ही पण सांगा ना पुढे येऊन, माझा नवरा पण दोषी नाही त्याची पण नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ द्या, कोण नीतिमत्तेचं आहे? ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.